लंब पल्ल्याच्या गाड्यांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी ठराविक अंतरावर त्यांच्या नाश्त्याची, जेवणाची, आंघोळ व दैनंदिन आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पूर्तता होण्याकरिता महाराष्ट्र परिवहन महामंडळाकडून काही हॉटेल्स मालकांना एसटी थांबाबाबत अधिकृत दर्जा दिला जातो. शासनाच्या अधिकृत दर्जा प्राप्त करणाऱ्या हॉटेल मालकावर प्रवाशांची उत्तम सोय व्हावी हे बंधन टाकले जाते. त्याचप्रमाणे सदर हॉटेलमध्ये सर्व भौतिक सुविधा चांगल्या दर्जाच्या असाव्यात असे सुद्धा परवाना देताना लेखी स्वरूपात करार केला जातो. शासनाच्या अधिकृत थांबा मिळाल्यानंतर काही हॉटेल्स मालक नियम व अटी बाजूला सारून फक्त नफा कमावण्याचा प्रयत्न करतात असे चित्र आपणास अनेक वेळा पाहावयास मिळते. असेच भेदक वास्तव्य बुलढाणा जिल्ह्यातील चिखली जालना रोडवर असणाऱ्या हॉटेल प्रतीकबाबतच्या भौतिक सुविधावरून आणि त्यांच्या महागड्या रेट बोर्डवरून समोर आले आहे. हॉटेल प्रतीकला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून अधिकृत थांबा मिळाला असून लांब पल्ल्याच्या गाड्या येथे थांबवल्या जातात. परंतु सदर हॉटेलमध्ये भौतिक सुविधेचे 3:13 वाजले असून शौचालयाची परिस्थिती अतिशय घाणेरड्या स्वरूपाची आहे. महिलांना तर खरंच कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. परंतु अधिकृत थांबा असल्याने प्रवाशांची इच्छा नसून सुद्धा या हॉटेलवर नाश्ता जेवण मजबुरीने का होईना करावे लागते. नाश्ता व जेवणाचा दर्जा सुद्धा बोगस प्रतीचा आहे, मात्र भाव मोठ्या प्रमाणात घेतले जातात. अशा प्रकारे सदर हॉटेलवर एक प्रकारे प्रवाशांची हेळसांड होत असून शासन सुद्धा जणू काही प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहे. आता तरी परिवहन महामंडळाने सदर हॉटेलमधील भौतिक सुविधांची पाहणी करून हॉटेल मालकावर योग्य ती कारवाई करून हॉटेल प्रतीकचा शासकीय थांबा रद्द करावा अशी मागणी प्रवासी करीत आहेत.